एकदम मस्त पैकी सही है। चिलबी माछी है, चिलबी माछी मत किया, चिलबी का दिल भी मलने नहीं, चिलबी चिलबी तो ये मच्छी है ना एकदम चवीला मस्त लगती बघा भाऊ ना बहनो। आणि सामान तो दाखवते मी कशी याला हे लावलेले आणि कसं नाही तुम्हाला सांगते। तर याच्यामध्ये मी हे टाकलेले हे बघा हळद मीठ कोथरीम लसण अद्रकची पेस्ट मी याला मीठ लावून सैन घोळसून ठेवलेले अर्धा घंटा, अर्ध्या घंट्यासाठी ठेवले आणि मग अर्ध्या घंट्याच्या नंतर हे रवा याच्यामध्ये मिरची थोडी हळद आणि थोडं मीठ आणि हे आहे आपलं तेल, कोथरीम पण टाकलेली आहे। तर एकदम भारी होती, चविष्ट होती, खायला पण चवदार लागते बरं का। तर असं नक्कीच तुम्ही करून बघा, जे जे अजून नवीन आहेत आपल्या चॅनेलवर सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन घंटी पण दाबा आणि हो नक्कीच सांगा आपली मच्छी कशी आहे। एकदम खोका उठ ठसका उठलाय, एकदम छान छान चम चम छान छान सुटला का नाही मग कालेंवरून पाणी तोंडाला म्हणते नबड्या। तर ही जी मच्छी आहे ना आपल्याकडे कसं आहे, आपल्या गावाकडं कसं आहे माहिती आहे का तुम्हाला पण माहिती आहे, बांगडा अजून पापलेट अशा भरपूर कोळंबी हे ज्या मच्छी असतात ते आपल्याकडे नसतात, आपल्याकडे नाही तर आपल्याकडे नदीचा मासा आणि हे चवीतला चवीला थोडा चपक चपक लागते हे तुम्हाला पण माहिती आहे, समुद्राचे मासे खारे लागते। पण मग ही जी आहे काही चिलबी माशी, चिलबी का जिलबी एवढं काय लागतं नाही, पण ही चवीला मस्त लागते बरं का, छान लागते। मी तळूनच घेत असते याची, मी भाजी गिजी करीत नाही आहे याच्यावाली, काळ्या मसाल्यामध्ये भाजी पण करताय ना तुम्ही। तशी तर मला बांगडा आवडते, तर जाणण्याला कधी मध्ये गेल ना तर बांगडा आणत असते बरं का मी। खायला खरं सांगायला एवढी चविष्ट येणार अगदी काय सांगू तुम्हाला, म्हणजे अशी तळून छान लागत नाही। ला ला ली ला 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 ली ला 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 तर भान बहिणी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा बरं का, म्हणजे जे जे नवीन असते ना फॉलो करा सबस्क्राईब करा है की नाही। आणि बघा तशी कुरकुरी झाली मस्त पैकी आहे बघा, बघा आहे का, बघा ऐकत ना बघा एवढी छान लागायची मी मच्छी खरं सांगायची राम तुम्हाला। तुम्ही वरणासोबत फिक्के वरणासोबत तिखट वरणासोबत तुम्ही ही मच्छी खाऊ शकता, मस्त लागली करून पाया खांदा अशी, आणि तुम्हाला पाहिजे तुझ्या तोंडाला पाणी यायले यायले का नाही कमेंट मध्ये जरूर सांगा मला बघा पाणी यायले का नाही तर मच्छी खाणं चांगला प्रश्न असते डोळ्यासाठी, याने चरबी नाही वाढत आहे आणि हो डेरी पण नाही वाढत आहे येण्या मच्छीनं खरं सांगायचं। पण हो ऐका 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 ज्याला एक मिनिट सांगायचं तुम्हाला, हे ज्याला काही पहिलं दुखणं असं समजा काही तरी मच्छी खाऊ नका, कारण की असं म्हणते तर मच्छी हे दुखणं उकळून काढते आणि खरी गोष्ट आहे, त्याच्यामुळे जर कोणाला काही दुखणं असेल ना तर नका खाऊ,
पहिलं कधी मध्ये एखादा पीस खाल्ला तर काय नाही हो, कधी मध्ये जर समजा तुम्ही एखादा पीस खाल्लाय ना तर त्यात काही प्रॉब्लेम नाही, पण रोज तर खाऊच नका, खरी गोष्ट सांगा तुमचा.